ललित गान। पारस ओसवाल घेऊन येतात सोशल मीडियावर जनसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ जनगण की बात लवकरच जनगण की बात आवाज जनतेचा। नमस्कार, मी ताज मुल्लानी। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाने दैनिक पुढारीच्या एका छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं। एवढंच नव्हे तर समाजाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांमध्ये हिरीरीनं सहभाग घेऊन पुढाकार घेऊन ते प्रश्न सोडवले। सर्वसामान्यांचं कष्टकऱ्यांचं वंचितांचं जगणं सुखी व्हावं यासाठी सातत्यानं आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्यांनी प्रबोधनाचं काम केलं, जे नाठाळ राज्यकर्ते आहेत त्यांना वठणीवर आणण्याचं काम केलं आणि कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रावर ज्यांनी आपली पकड वृत्तपत्राच्या माध्यमातून ठेवलेली आहे, असे दिग्गज व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राच्या वृत्तपत्रीय क्षेत्राचे महागुरु अशी ज्यांची ओळख आहे, असे दैनिक पुढारीचे सर्वे सर्वा पद्मश्री श्री प्रतापसिंह जाधव यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। जाधव साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। मीडियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की न खींचो तीर को न कमान निकालो, जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो। पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वृत्तपत्र ही स्वातंत्र्यासाठी जनजागृती करण्याचं एक माध्यम होतं। स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांचा हेतू बदलला, त्यानंतर या वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये काही भांडवलदार असलेली वृत्तपत्रांचे समूह सहभागी झाले, अनेक स्थित्यंतर आली। पण या ठिकाणी मला अतिशय अभिमानानं नमूद करावंसं वाटतं की वृत्तपत्र म्हणजे पुढारी आणि पुढारी म्हणजे वृत्तपत्र ही ओळख फक्त टिकवली नाही तर गेल्या 86 वर्षामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पुढारी वाचल्याशिवाय पेपर वाचल्याचं समाधान मिळत नाही असा वाचक वर्ग ज्यांनी निर्माण केला ते पद्मश्री प्रतापसिंह जाधव आज आपल्यासमोर आहेत, आपल्यासोबत ते संवाद साधतायत। जाधव साहेब, हा 86 वर्षाचा जो प्रवास आहे, हा 86 वर्षाचा प्रवास एवढा सहज शक्य नव्हता आणि प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेली गळे असं म्हणतो, पण वृत्तपत्र चालवणं, ते टिकवणं, ते घराघरापर्यंत पोहोचवणं आणि आलेली अनेक आव्हानं ती पचवणं आणि त्याच्यावर मात करून पुढे जाणं एक फार मोठं काम होतं, ते अगदी लिलया पेललेलं आहे, तर ते त्याचा प्रवास तुम्ही कशा पद्धतीनं सांगाल? प्रथम मी बी न्यूजची सर्व टीम आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। मित्र हो, मी आता मला जो प्रश्न विचारण्यात आला पुढारीबद्दल, मला आज पुढारीचा म्हणजे 86 वर्षे पूर्ण झाली, 87 वर्षात पदार्पण केलं। पुढारीची ह्या दैनिकाची स्थापना माझे वडील पद्मश्री डॉक्टर गगो जाधव यांनी केली। खरं तर माझे आजोबा हे कॉन्ट्रॅक्टर होते, पैलवान होते, त्यामुळं माझे वडील गगनबावड्याचा त्यांचा जन्म, परंतु ते हुशार असल्यामुळं गगनबावडा केंद्रात ते पहिले आले, नंतर कोल्हापुरात येऊन त्यांनी शिक्षण घेतलं, पण परिस्थितीमुळं त्यावेळा त्यांना पुढचंही शिक्षण घेता आलं नाही आणि ते मुंबईला गेले। मुंबईला गेल्यानंतर त्यांनी भास्करराव जाधव, केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर अशा सर्व प्रबोधनकार ठाकरे, अच्युतराव कोल्हटकर, मामा वरेरकर या दिग्गजांच्यावर त्यांनी काम केलं आणि त्यावेळेला
ते ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते, सत्यशोधक समाजाचे 10 वर्षे अध्यक्ष होते आणि त्यांनी हे करत असताना ज्यावेळा त्यांच्या लक्षात आलं की ही स्वातंत्र्य चळवळ सुरू झालेली आहे आणि आपण हे ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ किंवा सत्यशोधक चळवळीत आहोत आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत आपण उडी घेतली पाहिजे असं त्यांना वाटलं। त्यांनी दिनकरराव जवळकर, केशवराव जेडे यांना सांगितलं आणि प्रथम पहिल्यांदा त्यांनी महात्मा गांधीजींना जाऊन भेटून मतवाडला त्यांनी त्यांची मुलाखत घेतली। महात्माजींचा प्रत्येक सोमवारी त्यांचं मौन असायचं, त्यामुळं ते सोमवारी त्यांची मुलाखत घ्यायला जायची आणि मुलाखत त्यांना प्रश्न ते लिहून द्यायचे आणि महात्मा गांधी प्रश्नाचं उत्तर लिहून द्यायचे आणि मग शेवटी ते मोहनदास करमचंद गांधी अशी सही करत असत। तर ती सगळं त्यांचा तो झालेला त्यांचा पत्रव्यवहार याच्या ह्याच्यावर त्यांनी महात्मा गांधीजींनी जो संदेश दिला की जो महाराष्ट्र देशातला बहुजन समाज आहे ह्या बहुजन समाजानं स्वातंत्र्य चळवळीत उतरलं पाहिजे आणि त्यामुळे काँग्रेसच्या प्रवाहात आलं पाहिजे असं त्यांनी संदेश दिला आणि मग तो संदेश त्यावेळा टाइम्स ऑफ इंडियापासून सर्व ह्याच्यात आला। वडिलांनी त्यावेळा मग स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला वाहून घेतलं, त्यांनी महात्मा गांधींच्या बरोबर मिठाचा सत्याग्रह वगैरे सर्व चळवळीत सहभाग घेतला। त्यांची त्यावेळेलाच बाबासाहेब आंबेडकरांची ओळख झाली, आंबेडकरांच्या बरोबर त्यांनी दलित चळवळीत सहभाग घेतला आणि त्यामुळं आंबेडकरांचा ज्यावेळा 1943 ला मुंबईत दादर चौपाटीवर सत्कार झाला त्यावेळी त्यांना विचारलं गेलं की तुमचा सत्कार कोणाच्या हस्ते करावा, त्यावेळी त्यांनी सांगितलं की गणपतराव जाधव यांनी माझ्याबरोबर दलित चळवळीत काम केलेलं आहे तर त्यांच्या हस्ते सत्कार व्हावा, म्हणून त्यावेळेला त्या वडिलांच्या हस्ते आंबेडकरांचा दादर चौपाटीवर सत्कार झाला। त्यावेळेला वडील दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे हे कैवारी म्हणून वृत्तपत्र चालवत होते। त्या कैवारीत म्हणजे स्वातंत्र्य चळवळीसाठी चालवत असल्यामुळे साहजिकच कैवारीवर बंदी आली। कैवारीवर बंदी आल्यानंतर जवळकर त्यावेळेला इंग्लंडला गेले आणि जेदेनी त्यांना सांगितलं की सर्वांनीच चळवळीत भाग घेऊन उपयोगीने आपल्यापैकी काही जणांनी भूमिगत व्हायला पाहिजे आणि मदत केली पाहिजे, म्हणून त्यांनी सल्ला दिल्यानंतर वडील भूमिगत झाले आणि मग ते मुंबईतच ते काम करत राहिले। त्यानंतर ते 1937 ला कोल्हापूरला आले, 37 ला कोल्हापूरला येऊन त्यांनी पुढारी साप्ताहिक सुरू केलं, तर पुढारी साप्ताहिक सुरू केलं आणि त्यावेळेला ते म्हणजे त्यांना त्यावेळेला अच्युतराव कोल्हटकर वगैरे या मंडळींनी एक ट्रेडल मशीन दिलं होतं, म्हणजे हे इतकं चांगलं काम करतात म्हणून ट्रेडल मशीन दिलं होतं। कारण काय झालं होतं म्हणजे मी आपल्याला सांगतो की वडिलांना देखील म्हणजे त्यांना त्यांनी त्यावेळेला एक लेख लिहिला मातृत्वाची थोरवी म्हणून आणि ते लेख भास्करराव जाधवांना दाखवलं, त्यांनी भास्करराव जाधवांनी बघितलं आणि भास्करराव जाधव म्हटले की तू कोणासाठी लिहित आहेस, तर ते म्हणले मी सर्व वाचकांसाठी लिहित आहे पण कोणत्या वर्गासाठी लिहित आहेस, तर ते म्हणले बहुजन समाजासाठी लिहित आहे। मग त्यांनी सांगितलं मग मातृत्व हा शब्द का वापरलास, आपल्याला उच्च वर्गात ही मातृत्वाची भाषा वगैरे हे कळेल, आपल्याला बहुजन समाजासाठी लिहायचं आहे तर आईची थोरवी असं म्हटलं पाहिजे। मग त्यांनी त्यावेळेला ठरवलं की आपली भाषा ही बोली भाषा पाहिजे, म्हणून त्यापासून त्यांनी पुढारीचं धोरण जे ठरवलं ते म्हणजे मुद्दाम संस्कृत प्रचूर शब्द आणायचे नाहीत हे त्यांनी कटाक्षानं पाळलं। त्यांनी कोल्हापूर झाल्यानंतर 37 ला पुढारी सुरू केला, 39 ला त्यांना वाटलं मग त्यांनी दैनिकात रूपांतर केलं आणि 39 ला पुढारी सुरू झाला। त्यावेळा कोल्हापुरात बाळासाहेब पाटलांचा सत्यवादी होता, नंतर मग समाज, नवसंदेश, इंद्रधनुष्य अशी दैनिकं होती। माझा जन्म हा 1945 चा, म्हणजे वडील आम्ही त्यावेळेला शुक्रवार पेठेत राहत होतो आणि त्यावेळा वडील त्यांना लिखाणाची ही आवड त्यामुळं त्यांना बाकी ते कुठेही लक्ष देत नसेल, परंतु आमचे आजोबा जे पैलवान होते
तर त्यांना माझा जन्म झाल्यानंतर साहजिकच नातू झाला म्हणून त्यांना आनंद झाला. आणि मग मी वाढत गेलो, तिथंच मराठी शाळेत शिकत गेलो. मग नंतर आम्हाला ते गंगावेश तालीममध्ये घेऊन जायचे. त्यावेळेला अण्णाप्पा पाडळकर वस्तात होते, त्यांच्या ताब्यात त्याने आम्हाला सोपवलं. की त्याच वेळेला कोल्हापूरमध्ये 57 सेंट झेवियर्स स्कूल निघाली. पहिल्यांदा त्याचं नाव होतं शांतिनिकेतन. आणि ती बेळगावच्या सेंट पॉल्सची शाखा होती. तर तिथं मला एकदम मराठी शाळेतून 7 घातलं गेलं. त्यावेळेला खरं तर मला ABCचा गंध नव्हता आणि एकदम इंग्रजी माध्यमात घातलं गेलं. पण मी जिद्दी होतो, त्यामुळं काय व्हायचं की तिथं दररोज त्या वेगस टीचरांचा मार खावा लागायचा. त्यामुळे मी जिद्दीनं पेटलो आणि परत मग अभ्यासाला सुरू केली. आणि म्हणजे इंग्रजीचं भाषांतर पाठांतर वगैरे. आणि त्यामुळं माझं इंग्रजी चांगलं झालं. त्यावेळा आम्हाला सेंट झेवियर्सला फादर रॉबर्ट जॅकॉब म्हणून होते, फार म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व असणारा व्यक्ती. आणि त्यांना त्यांनी आमचं इंग्रजी फार चांगलं करून घेतलं. परंतु मी मॅट्रिकला ज्यावेळा मला म्हणजे फर्स्ट टर्मला मला चांगले मार्क मिळाले, त्यावेळी मी वडिलांना दाखवायला गेलो की म्हटलं मला फर्स्ट क्लास मिळालेला आहे. वडील म्हणले अरे तू तर सगळे सायन्सचे विषय घेतलेस, सायन्सच्या विषयात घेऊन तू काय करणार आहेस? तर मी म्हटलं मी डॉक्टर होणार आहे. ते म्हणले डॉक्टर तो होणार आणि मग मी हे दैनिक चालवणार कोण? मग ते फादरांच्याकडे आले. फादरांना त्यांनी सांगितलं, मिरांडा म्हणून फादर होते, त्यांना सांगितले घ्यायचे विषय बदला. मग मला त्यांनी त्यावेळेला बदलून मग त्यावेळेला सगळ्या भाषा घ्यायला सांगितल्या, म्हणजे मराठी संस्कृत लँग्वेज घ्यायला लावल्या. मी तरी लँग्वेज घेऊन देखील मी 12 पहिल्या वर्गात पास झालो. त्यानंतर मग मला खरं तर बाहेर जायचं होतं, पण वडील एकटा मुलगा, त्यामुळे वडील म्हणले राजाराम कॉलेजला इथंच नाव घातलं. त्यावेळेला राजाराम कॉलेजला मला इंग्लिश लिटरेचर मला घ्यायचं होतं, म्हणून मी इंग्लिश लिटरेचर घेतलं. पण तरीही मराठी दैनिक चालवायचं आहे म्हणून मी संस्कृती ठेवलं आणि मराठी ठेवलं. पण मी मुद्दाम सांगू इच्छितो की माझं मराठी चांगलं जे झालं ते केवळ प्राध्यापक पाना कुलकर्णी यांच्यामुळं. मग मी पुण्याला गेलो. पुण्याला त्यावेळेला हॉस्टेलला राहिलो. त्यावेळेला म्हणजे मी 20 खोलीत हॉस्टेलला होतो. 21 खोलीत सुशील कुमार शिंदे, नंतर दुसऱ्या विंगमध्ये विलास देशमुख, विलासराव देशमुख होते. तर ही सगळी आमची त्यावेळची मित्रमंडळी. मी तिथं LLB केलं, त्यानंतर जर्नलिझमही तिथंच केलं. आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो की मला म्हणजे इथं कोल्हापुरात असल्यापासून पुढारीत दररोज यायची सवय होती. पुण्यातही मी तिथं रात्री मी सकाळमध्ये जात होतो, परत केसरीमध्ये जात होतो. जयंतराव टिळक त्यावेळेला होते, नानासाहेब परळेकर होते. आणि मुद्दाम मी तिथं रात्री दैनिकात काम करत होतो. आणि त्याची मला आवड निर्माण होत गेली. मला लिखाणाची आवड पहिल्यापासूनच होती, वाचनाची आवड पहिल्यापासून लागली. आणि मी तिथून जर्नलिझमलाही मी विद्यापीठात पहिला आलो. आणि मग मला परदेशात जाण्याची संधी मिळाली, मी परदेशात जाऊन आलो. आणि 1969 मी पुढारीची सूत्र हातात घेतली. आता मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की वडिलांनी पुढारी सुरू केला तो एक ट्रेडल मशीन लहान होतं. आणि त्यावेळा परिस्थितीच अशी होती की ते स्वतःच बातम्या लिहायचे, स्वतःच त्यावेळा कंपोज करावं लागेल, ते स्वतःच कंपोज करायचे, प्रूफ काढायचं, वाचायचे, मग ट्रेडलवर छपाई व्हायची आणि मग मुलं विक्रेत्यांना ते अंक द्यायचे. म्हणजे ऑल इन वन असं ते त्यावेळची त्यांची संपादक मालक सगळे मुद्रक सगळे एकच. आणि मी आल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की पुढारी इथं आहे पण पुण्याची वृत्तपत्रं इथं येतात. केसरी येतो, सकाळ येतो, त्यावेळेला तरुण भारती होता. आणि त्यांच्या स्पर्धेत आपण टिकणार कसं? कारण ते पाणी जास्त द्यायचे, छपाई चांगली. आमचं बऱ्याच वेळेला त्या ट्रेडल मशीनवर लवकर छपाई व्हायची नाही. मग मला असं वाटलं की आपल्याला स्पर्धा करायची तर आपल्याला मशिनरी चांगली आणावी लागेल.
मी वडिलांना म्हटलं की आपण नवीन मशिनरी घ्यावी, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपल्याला कर्ज नको. पण मला काही ते पटत नव्हतं. मी आता गंमत सांगतो तुम्हाला, तर देखील ते माझ्या आग्रहाखातर मला म्हणले ठीक आहे. त्यावेळेला इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स काढावं लागायचं आणि यशवंतराव चव्हाण त्यावेळेला दिल्लीत होते मंत्री. मी चव्हाण साहेबांना भेटून नंतर त्यांचे सेक्रेटरी डोंगरे होते, मग ते लायसन्स मिळवलं. त्यांना वाटलं होतं की ह्याला लवकर लायसन्स मिळणार नाही, पण ते माझ्या खटाटोपीनं आणि चव्हाण साहेबांच्या सहकार्यानं लायसन्स मिळालं. मग मी जर्मनीला गेलो, मशिनरी आणली, मशिनरी बसवली आणि मशिनरी प्रिंटिंग हे सुरू झाल्यानंतर जे पुढारी हे जिल्हा दैनिक होतं ते प्रादेशिक दैनिकात त्याचं रूपांतर झालं. म्हणजे मग कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव हे आसपासच्या सगळ्या भागात जायला लागलं. त्यानंतर मग मी पुढारीची सूत्र बघत असताना 74 साली माझं लग्न झालं आणि मुंबईची सुप्रसिद्ध निर्णय सागर प्रकाशन ही संस्था माझ्याकडे आली. आणि त्यावेळेला काय झालं होतं की निर्णय सागर प्रकाशन संस्था बघणारे माझ्या मिसेसचे मामा फतेसिंगराव काळे म्हणून बडोद्याचे, तर त्यांचं निधन झालं, ते बघत होते प्रेस आणि कोणीच नव्हतं, त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर पडली. आणि मग मी 7-8 वर्षे मुंबईमध्ये जाऊन निर्णय सागरची घडी व्यवस्थित बसवली. परत कोल्हापुरात आलो, पुढारीत आता काही बदल केले म्हणल्यानंतर इथेही मी बदल केले, 8-8 देतं म्हटलं मी केले. आणि परत पुढारीची म्हणजे जो जम होता तो, कारण एक लक्षात घ्या की गणपतराव जाधवांनी, गगो जाधवांनी जी पुढारी मासेसमध्ये घुसवला, जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी बोलीभाषेमध्ये हे दैनिक जे हे केलं, त्यामुळं पुढारीत म्हणजे लोकांचं इतकं आपलेपण झालं की कुठलंही वृत्तपत्र जरी असलं तरी पुढारीकडे आण असं लोक म्हणतात. म्हणजे पुढारी आणि वृत्तपत्र हे समीकरण झाले. मी ही पुढारीची अशी वाटचाल चालू ठेवली. माझं नेहमी ध्येय असायचं की आपल्याला ज्या काही नवीन बदल होतील ते आत्मसात केलेच पाहिजेत. त्यामुळे मी नेहमी बदल आत्मसात करत होतो. म्हणजे त्यावेळेला PTI सर्व्हिस होती, UNI सर्व्हिस होती. तुम्हाला सांगतो गंमत की AP असोसिएटेड प्रेस ही सर्व्हिस त्यावेळेला इथं नव्हती. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून मी AP सर्व्हिस सुरू केली. त्यानंतर जे प्लॅमॅग रोटरी आणलं होतं त्यावेळेला ते ब्लॅक अँड व्हाईट छपाई होती, नंतर कलर छपाई आली. मग महाराष्ट्रात पहिल्यांदा कलर छपाई पुढारीनं आणली. त्यामुळे मी परत ते मशीन जर्मनीहून मागवलं, कलर छपाई सुरू केली. त्यामुळे काय झालं की लोकांची आवड निवड बघून, आता तुम्हाला सांगतो बहार ही रविवारची पुरवणी ती सुरू केली, चित्रपटासाठी सोनेरी सुरू केली, आरोग्यासाठी आरोग्याची पुरवणी सुरू केली, शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांची पुरवणी सुरू केली, अर्थकारण ही पुरवणी सुरू केली. मी तुम्हाला सांगतो माझं लिखाण हे पहिल्यापासूनच जरा आक्रमक. म्हणजे ज्यावेळेला मी 69 सूत्र हातात घेतली, 71-72 जेव्हा सीमा चळवळी म्हणजे चालू होती आणि ज्यावेळेला मराठी माणसांच्यावर अन्याय झाला, मी असंच रात्री बसलो होतो आणि ती सगळी म्हणजे त्यावेळेला आमदार माने आणि सगळे सीमा चळवळीचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी कसं मारहाण त्यांना केली पोलिसांनी वगैरे सांगितलं. मी लगेच त्या दिवशीचा आग्रलेख थांबवला आणि लगेच दुसरा आग्रलेख लिहिला, या हरामखोरांना आवरा अन्यथा महाराष्ट्र पेटेल, हे त्याचं हेडिंग दिलं आणि तो छापला. त्यानंतर 2-3 दिवसात कोल्हापूर, सांगली, सातारा सगळीकडं पेटवापेटी सुरू झाली. आणि मी तुम्हाला सांगतो की तो अग्रलेख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या मार्मिकमध्ये जसाच तसा छापला. हा, आणि त्याने सांगितलं की सरकारची जर हिंमत असेल तर बाळासाहेब जाधवांच्यावर केस करून दाखवावी. तर सरकारने काही घेतलं नाही, परंतु त्यावेळेला कर्नाटक सरकारनं माझ्यावर जवळजवळ काहीतरी 90-92 केसेस घातले. हा, पण तुम्हाला सांगतो की बेळगावची मंडळी सीमा चळवळीतली सगळं बार असोसिएशन बेळगावचं माझ्या बाजून उभं राहिलं केसेस लढवायला. आणि त्या केसेस चालल्या बरेच वर्षे,
पण नंतर मग त्या कर्नाटक सरकारनं त्यात काही हे निघालं नसल्यामुळे त्या काढूनही घ्याव्या लागले त्यांना. पण माझा नेचर सार्वजनिक कामाचा असल्यामुळं ज्या वेळेला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकरना मिळाला त्यावेळेला मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि गोविंदराव तळवलकरी होते. गोविंदराव तळवलकरांची आमच्यात चर्चा झाली. गोविंदराव म्हणाले, बाळासाहेब वि स खांडेकरांचा सत्कार झाला आहे पण कोल्हापुरात त्यांचा सत्कार होणार नाही. मी म्हटलं का हो? तर म्हटले कोल्हापूर तसं जरा जातीवादी आहे. मी म्हटलं गोविंदराव चुकताय तुम्ही. म्हटले आमच्याकडं कोणताही पहलवाना जरी कुस्ती जिंकली तरी त्याची आम्ही मिरवणूक काढतो असं नाही आहे. तर मला ते डोक्यात माझ्या राहिलं की मी कोल्हापूरला आलो. तर काय होतं, त्यावेळेला आणीबाणी होती, इंदिरा गांधीने आणीबाणी दिली. मी इथं पहिल्यांदा महापालिकेला विचारलं, जिल्हा परिषदेला होईल, पण ते नाही म्हटली. आणि तरी पण मी त्यावेळेला माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी केली आणि वि स खांडेकरांचा सत्कार खासबाग मैदानात केला. त्याला मी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद सगळ्यांना बोलवलं. ललित गांधी ग्रुप घेऊन येत. अनेक वेळा ही चर्चा झालेली आहे साहेब की आपण राज्यसभेवर जाणार किंवा आपण सरकारकडून आपल्याला काही एखादं खासदार पद दिलं जाणार अशी वारंवार चर्चा होते. बऱ्याचदा ही चर्चा रंगलेली आहे, बऱ्याचदा काही इतर मीडियामध्ये सुद्धा त्या संदर्भातली तुमचं नावही बऱ्याच वेळा हे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या चर्चाच होत्या की खरोखर त्या दृष्टीने काही पावलं तुमची पडली होती? नाही, आपण म्हणताय ते तथ्य आहे. काय की पहिल्यांदा मला यशवंतराव चव्हाणांनी विचारलं की तुम्ही लोकसभेसाठी उभा राहा, कारण त्यांनी त्यांचा जो इंटेलिजन्सचा रिपोर्ट घेतला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 74 साली शिवाजी महाराजांची त्रिशत शताब्दी म्हणजे त्यांचा राज्याभिषेकाला किंवा शाहू महाराजांची जन्मशताब्दी ही कुणाचीही लक्षात नव्हती. मी त्यावेळेला कमिटी फॉर्म केली, नगरपालिकेत मीटिंग घेतली, सगळ्यांनी एकमतानं ठराव केला की मला अध्यक्ष म्हणून. आणि त्यावेळा आम्ही कमिटी केली आणि त्यावेळा मी वसंतराव नाईक, वसंतदादा, शरद पवार, बॅरिस्टर अंतुले या सगळ्यांना बोलावून कोल्हापुरात मोठी शाहू जन्मशताब्दी आणि शिवाजी महाराजांचा त्रिशत महोत्सव हा साजरा केला. त्यामुळं लोकांच्यात एक क्रेज होती का हा तरुण आहे, सुशिक्षित आहे, वक्तृत्व चांगलं आहे. त्यामुळं मी एकटाच त्यावेळा कोल्हापुरात सगळ्या कार्यक्रमाला जायचो आणि तो इंटेलिजन्सचा रिपोर्ट गेल्यामुळं यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा मला विचारलं. तसंच त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी, कारण त्यांच्याने माझी मैत्री फार चांगली होती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 66 शिवसेना निघाली पण माझी आणि बाळासाहेबांची दोस्ती ही 64 पासूनची. तर त्यामुळं त्यांनी मला विचारलं की मला म्हणले एक दिवस असाच फोन आला, म्हणले तुम्हाला लोकसभा लढवायची. तर मी म्हटलं साहेब मी त्यात पडणार नाही. मला म्हटले पडणार नाही असं म्हणायचं नाही, तुम्ही जास्ती असं लढणार नाही म्हणा, पण पडणार नाही म्हणायचं नाही का. तर मी मग मला म्हणाले तर तेही नाराज झाले. आता हे लोकसभेला नाही म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगतो नंतर काय झालं की राज्यसभेची जागा नेमायची होती. मला मनोजींचा फोन आला की मुंबईत या, मग मी गेलो मातोश्रीवर. बाळासाहेबांची चर्चा केली तर ते मला म्हटले असं असं मी नाव सांगितलं मनोहर पंताला. तर ती म्हटलं साहेब मला कृप म्हणजे मी म्हटलं आभारी आहे परंतु मला कृपा करून म्हटलं मी आपली मैत्री आहे, मला तुम्ही कुठलेही काम हक्कानं सांगा परंतु कुठल्या पक्षात मी जाणार नाही असं ठरवले. तर अगदीच त्यांनी नाईलाज माझा दिसल्यानंतर मग त्यांनी पंतांना फोन करून शिरोडकरांचं नाव त्यावेळेला दिलं, ॲडव्होकेट शिरोडकरांचं. मग त्यामुळं आता मी राजीव गांधींच्या बरोबर मी ज्यावेळा पुण्याचे सुवर्ण महोत्सव साजरा केला तर त्यावेळा राजीव गांधींनी लगेच माझं नाव घातलं. बस 3 नेशन टूरला त्यांनी माझ्या मला फ्रान्स, रशिया, पाकिस्तान नेलं.
तर त्यावेळे देखील विमानात ते म्हणजे आता एक एक संपादकांना बोलवायचे आणि चर्चा करायची त्यांच्या केबिनमध्ये. त्यावेळेही त्यांनी मला विचारलं, त्यावेळे राजीव गांधी नाही मी सांगितलं, त्यामुळे मला राजकारणात जायचं नव्हतं. 10 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, हो हो हो, तर त्यावेळी सुद्धा ही चर्चा खूप रंगली होती. कारण 2015 जेव्हा काय माझी आणि मोदींची देखील फार जवळचे संबंध, म्हणजे त्यांची वेगळं होतं की त्यांना असं वाटत होतं की मी राज्यसभेवर त्यांची इच्छा होती मी जावं, नाहीतर मग कुठंतरी गव्हर्नर म्हणून घ्यावं. पण मी काय तुम्हाला सांगू का, मी थोडस माझं जी नाळ या तळागाळातल्या समाजाशी जोडलेली आहे ना, ती मला म्हणजे तुटू द्यायची नाही, त्यामुळे मी म्हणजे अगदी आभारपूर्वक नकार दिला. पण ही आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे, म्हणजे बऱ्याच संधी आले, एवढे तुम्हाला ऑफर येऊन सुद्धा, म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून ते सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सगळ्या दिग्गज लोकांनी तुम्हाला या संदर्भातले ऑफर देऊन सुद्धा तुम्ही ती नम्रपणे नाकारला. आता मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा साहेब की केवळ वृत्तपत्राशी बांधिलकी न ठेवता तुम्ही जसं तुमच्या बोलण्यात सारखं मला ते जाणवतंय की तुम्ही समाजाच्या तळागाळातल्या माणसांचे प्रश्न, त्यांच्या समस्या या आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्या पाहिजेत, त्यातून त्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यातून एक सोल्युशन निघाला पाहिजे, काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, ह्या दृष्टिकोनात तुम्ही सातत्यानं प्रयत्न केले आणि म्हणून मग समाजाचा जो ओढा आहे तो आपोआप तुमच्याकडे वळला की कुठलाही प्रश्न कोल्हापूरच्याशी रिलेटेड असेल तर ते कुठं सोडवत नाहीत, बाबा राज्यकर्ते सुटत नाहीत, महापालिका उदासीन आहे, आमदार खासदार लक्ष देत नाहीत, मग अशा वेळेला शेवटचा पर्याय कोण, तर बाळासाहेबांच्याकडे जाऊ आणि मग ती सगळी मंडळी उठून तुमच्याकडे येतात. टोलचा प्रश्न असेल, हातवाढीचा प्रश्न असेल, हेल्मेट सक्तीच्या संदर्भातले पण असे बरेच प्रश्न तुम्ही मध्यस्थी करून सोडवलेले आहेत आणि त्यातून तुमची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर वचक ठेवणारा संपादक अशी एक वेगळी ओळख तुमची निर्माण. म्हणजे आपण म्हणताय ती खरं आहे, राजकारणात गेलो असतो तर कोल्हापूरसाठी काही अधिक आणि करू शकलो असतो, पण मला असं वाटलं की राजकारणात न जाता देखील आपण समाजकारण करू शकतो, मोठ्या प्रमाणात करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, पुढारीच्या माध्यमातून आपल्या ताकदीतून, म्हणजे अगदी आपण भूकंप असू दे तिथं आपण मदत केली, पूरग्रस्त किंवा पूरग्रस्तांना आपण मदत केली, अगदी मी तुम्हाला सांगतो साधे आता रिक्षावाल्यांचं म्हणजे त्यांचं मीटर इलेक्ट्रिक मीटर ते बसवायची सक्ती झाली, कोल्हापुरात रिक्षा बंद होत्या, सगळे ते मायडा आले आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे काय अडचण आहे तुमची, तर ते म्हटले असे साहेब मी लगेच म्हणजे त्या मीटर कंपनींशी चर्चा केली, ते मीटर त्यांना कमी किमतीमध्ये करून घेतले आणि मी पहिले पुढारीचे 5 लाख रुपये दिले, लोकांना आव्हान केलं, पैसे जमले 70-80 लाख आणि कोल्हापुरातल्या सगळ्या रिक्षांना मोफत मीटर बसवून दिले. ही सगळी तुमची सामाजिक कामं एका बाजूला हो, आणि तुमच्या कारकिर्दीतला ऐतिहासिक क्षण ज्यांनी तुमच्या संपूर्ण सामाजिक बांधिलकीवर एक मानाचा तुरा खोवलेला आहे असा क्षण म्हणजे लोकांच्या सहभागातून आणि तुमच्या पुढाकारातून सैनिकांसाठी झालेलं सियाचीन मधलं अगदी खरं आहे. म्हणजे अगदी 2 ओळी त्या बाबतीत जर बोलायच्या झाल्या तर जाधव साहेबांनी मैं अकेला ही चलाता जानी भी मंजिल मगर, मैं अकेला ही चलाता जानी भी मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया, या काव्य पंक्तीचा 100% प्रत्यय या निमित्तानं आणून दिला, तर त्याच्याबद्दल आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? हा फार महत्वाचं आहे कोल्हापूरकरांच्या दृष्टीतून. आता आपण सियाचीनला काय झालं की 1999 जवळ कारगिल युद्ध सुरू झालं, म्हणजे त्यावेळेला कारगिल युद्धाच्या वेळेला डिफेन्सनी संरक्षण मंत्रालयाने सगळ्याच दैनिकांना लिहिलं की आर्मी वेलफेअर फंडासाठी काही पैसे गोळा करावेत आणि त्यावेळेला एक अशी घटना घडली की कोल्हापूरचे आपले मेजर जनरल शिवाजीराव पाटील त्यांचा मुलगा कॅप्टन त्याला एक गोळी लागली, तर ते म्हणाले मी त्यावेळेला लगेच काय केलं की इथून मी त्यावेळेला नॉर्दर्न कमांड चीफ त्यावेळचे लेफ्टनंट जनरल रे म्हणून होते, रेना फोन केला, तर रे म्हणले सर द क्लायमेटिक कंडिशन्स आर नॉट गुड अँड वी कॅनॉट लिफ्ट द बॉय फ्रॉम हिअर टू चंदीगड. म्हणजे परिस्थिती अशी होती की हे सियाचिन ग्लेशियर 22,000 फुटावर आहे, तिथं 22,000 फुटावर आपले सैनिक आहेत पण त्यांना वैद्यकीय सेवा काहीच नाही आणि कुणाला काही झालं
की त्यांना हेलिकॉप्टरनं एअरलिफ्ट करून चंदीगडला न्यावं लागतं आणि त्यातून ती व्यक्ती जगेल किंवा नाही सैनिक किंवा हे किंवा त्याला खर्चही प्रचंड यायचा. मग मला जनरल रे असं म्हटल्यानंतर मी ताबडतोब त्यावेळा संरक्षण मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस, त्यांची माझी चांगली मैत्री. मी जॉर्ज साहेबांना फोन केला. जॉर्ज साहेबांना म्हटलं ते मराठी छान बोलायचे, त्यांना म्हटलं जॉर्ज साहेब असं मला कळतंय तर आपण तिथं का बांधत नाही हॉस्पिटल. तर ते म्हटले बाळासाहेब खरं आहे तुम्ही म्हणताय हॉस्पिटल व्हायला पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे की हे म्हणजे लाल फितीचा कारभार म्हणतात शासनाचा, तसं अजून एक 4-5 वर्षे लागतील. मी म्हटलं एक जॉर्ज साहेब करताय का, म्हटलं पुढारी आणि आमच्या जनतेच्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं आम्ही पैसे गोळा करतो पण तुम्ही हॉस्पिटलसाठी ते वापराल का. हो म्हटले जरूर करू. मग लगेच पुढारीचं मी पहिले डिपॉझिट टाकलं आणि लोकांना आव्हान केलं आणि तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या लोकांनी कोल्हापूर सांगली सातारा भरभरून मदत दिली. म्हणजे बघता बघता महिन्यात 2.5 कोटी रुपये जमले. लगेच मी जॉर्ज फर्नांडिसना फोन केला, ते कोल्हापूरला आले, केशवरापासून नाट्यगृहात सर्वांच्या समक्ष त्यांना डीडी हँडओव्हर केला. डिफेन्स सेक्रेटरी आणि चीफ ऑफ द आर्मी स्टाफ यांनी जर्मन टेक्नॉलॉजी वगैरे वापरून तिथं सियाचिनला हॉस्पिटल बांधलं आणि 2001 त्याचं उद्घाटन होतं. मग आम्ही सगळे गेलो, चिरंजीव मी वगैरे सगळे. त्यावेळेला श्रीराम पवार होता आमच्यावर, म्हणजे आता सकाळचा संपादक, त्यावेळेला मॅडम तो बातमीदार श्रीराम होता तोही होता. तर आम्ही सगळं बघित, पप्पू होता आमचा फोटोग्राफर. मग आम्ही हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि नंतर सभा झाली. त्यामध्ये तिथं सगळे अधिकारी सैनिक सगळे होते, म्हणजे मोठे मोठे सगळे तिथं बर्फच होता सगळा. पण मग तिथं मी बोललो, जॉर्ज फर्नांडिस बोलले, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ बोलले. त्यावेळेला चीफ ऑफ द आर्मी स्टाफने सांगितलं की हे हस्पताल भारतीय सेना के लिए संजीवनी आहे. ज्यावेळा अब्दुल कलाम प्रेसिडेंट झाले त्यावेळेला मी सांगितलं की कलाम साहब मुझे लगता है कि किसी भी प्रेसिडेंटने आज तक सियाचिन में भेट नहीं दिया है, तो आप जाएंगे तो बहुत अच्छा होगा. त्यांनी ते म्हणजे अब्दुल कलाम म्हणजे म्हणजे व्यक्तिमत्व वेगळंच होतं. ते लगेच तिथं गेले आणि त्यांनी मला तिथनंच लगेच पत्र पाठवलं की 45,000 आतापर्यंत सैनिक इथून बरे झाले. 2012 10 वर्षे पूरी झाली. त्यावेळेला मग मी त्यांचं निमंत्रण आलं परत की तुमचं आम्ही इथं फोटोचं अनावरण करतोय तर त्या कार्यक्रमासाठी तुम्ही या. मग मी गेलो, शाहू महाराज पण बरोबर, त्यांना म्हटलं, महाराजांना म्हटले ते मलाही हॉस्पिटल बघायचं. मग आम्ही सगळे गेलो, तिथं कार्यक्रम झाला. त्यांनी सियाचिन हस्पताल के जनक म्हणून मोठा फोटो लावला, हॉल ऑफ फेम म्हणून जे लिहिलं आहे तिथंही फोटो लावला. म्हणजे गेली 22 वर्षे आमच्या CSR फंडातून त्यांना जे लागेल ती गोष्ट देण्यात येते. मी त्यावेळेला भाषणात म्हटलं हम यहां दाता की अहंता लेकर नहीं आए है बल्कि सेना के प्रति मत्था टेकने आए है. कारण जगातले हायेस्ट बॅटल फील्ड असणार हॉस्पिटल ते तुम्ही आणि सगळ्या कोल्हापूर दाखवलं. जनतेनं जे आपण जे म्हणतो नेहमी की गाव करील ते राव करील, बरोबर, त्याचा अगदी प्रत्यय त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. कोल्हापूरच्या जनतेचं दातृत्व आहे म्हणून हे हॉस्पिटल उभं राहिलं. साहेब मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं, त्याच्याही अगोदर आपण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. एक नेत्यांच्या 2 ते 3 पिढ्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे, त्यांच्यावर काम करायची संधी लाभलेली आहे. आत्ताचे तडफदार नेते पंतप्रधानजी आणि मग देवेंद्र फडणवीस ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आता ह्या सगळ्यांशी तुम्ही परिचित आहात. हो, तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवामध्ये तुम्हाला वैयक्तिक सगळ्यात भावलेला नेता कोण? मी तुम्हाला सांगू का, म्हणजे सहृदयी भावलेला म्हणाल तर यशवंतराव चव्हाण. क्या बात, यशवंतराव चव्हाण म्हणजे अभ्यासू आणि खर तर ते राजकारणापेक्षाही साहित्यिकच होते. ते राजकारणी नव्हते, राजकारणी साहित्यिकच होते. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की ज्याला तुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणाल तर मी 2 नावं घेतो. ऍडमिनिस्ट्रेशन एक बॅरिस्टर अंतुले, म्हणजे खमक्या माणूस ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत, आणि दुसरं नरेंद्र मोदी. तर त्यामुळं ते माझे आयडॉल्स आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं युग आहे, त्याच्याबरोबर जुळवून घेत ते सगळे नवे बदल आत्मसात करत तोही वाचक आपल्याशी जुळून राहिला पाहिजे यासाठी तुम्ही पुढारी न्यूज चॅनल सुरू केलं. त्याच्याही अगोदर 10 वर्ष आपण
एअर सुरू केलं टोमॅटोच्या माध्यमातून, तर तुमचा या बाबतीतला अनुभव काय आहे की वृत्तपत्र ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये ह्याच्यापूर्वी बरीच संकट वृत्तपत्रावर आली, त्यातूनही वृत्तपत्र टिकून आहे, बरोबर, येणाऱ्या काळामध्ये वृत्तपत्रांचं अस्तित्व राहील का नाही राहील? मी आपल्याला आणि आपल्या बी न्यूजच्या चॅनल मार्फत प्रेक्षकांना सांगू इच्छितो काय की ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान ह्याचा एवढा प्रचंड विस्फोट झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो की मी प्रिंटमधलं मी जास्त लक्ष दिलं आणि प्रिंट म्हणजे पुढारीची वाढ केली, म्हणजे पुढारी मग सगळीकडेच जायला, महाराष्ट्रात अगदी उत्तर महाराष्ट्र असू दे, मराठवाडा असू दे, मुंबई सगळीकडे जायला. पण माझे चिरंजीव योगेश जाधव यांनी एफ एमचं लायसन मिळवलं, ते रेडिओ टोमॅटो त्यांनी सुरू केला, तेच बघतात, मी अजिबात बघत नाही. त्यांना असं वाटलं की हा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सगळं गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी वेब एडिशन सुरू केलं, इंटरनेट सुरू केलं, म्हणजे त्याला आता व्ह्युअर्स प्रचंड आहेत, पण ते सगळं ते बघतात, म्हणजे ती टीम ते हाताळतात. आता आपण चॅनल सुरू केलं मराठी, ती मी म्हणजे माझा त्यात म्हणजे एकही व्यक्ती त्यातली मी निवडलेली नाही, म्हणजे ते पूर्णपणे योगेश जाधवांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ही आता पुढच्या पिढीवरची, म्हणजे आता काय झालं की वडिलांनी सुरू केलं, मी वाढवलं, आता त्याच्यात शिखर चढवायचं काम ह्या पुढच्या पिढीचं आहे, त्यांचेही चिरंजीव तेही आता मोठे झाले तेही आहे, तर त्यामुळे ह्या पुढच्या. पण मी तुम्हाला एक सांगतो की आता ही माध्यमं येत जाणार, वृत्तपत्राचं आकर्षण हे राहणारच आहे. मी तर असं म्हणतो माध्यम कुठले असो, म्हणजे प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, टीव्हीवर एका वेळेस ते डिबेट चालू असतं, पण डिबेटमधून तुम्हाला चार माणसांचे हे कळलं, परंतु ह्या संपादकाचं ह्याच्याबद्दलचं विश्लेषण काय हे कळत नाही. तर त्यामुळं त्यासाठी ह्या वृत्तपत्र हे लागणारच लागणार, आणि वृत्तपत्राचा म्हणजे जो आत्मा आहे, म्हणजे काय की बातमी मूल्य काय ते बघून लोकांच्या पुढे देणं आणि त्याच्यावर त्याचं योग्य विश्लेषण करणं हे कधीच, म्हणजे तंत्रज्ञान बदलेल पण आत्मा बदलत नाही. तर त्यामुळं मी आपल्या व्ह्युअर्सना हेच सांगेन की आपण म्हणजे वाचनाची आवड ही चालूच ठेवा, आपल्या बाल्यांना शिक्षण द्या, कारण शिक्षण ही मोठी संपत्ती आहे, दुसरी कुठलीही संपत्ती आली तरी ती जाऊ शकते, पण शिक्षण जी संपत्ती आहे, बुद्धिमत्ता जी तुमची आहे, ती जाऊ शकत नाही. तर त्यामुळं आपल्याला निश्चितपणे म्हणजे वृत्तपत्राला देखील जरी कदाचित खप कमी होतील, पण वृत्तपत्र ही राहणारच राहणार, इलेक्ट्रॉनिक मीडियाही राहणार, आणि आता तुम्ही AI बोलला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे की त्याच्या जमेच्या बाजू आहेत, म्हणजे त्याचे दोन्ही दृष्टीनं आहे, म्हणजे सकारात्मक आहे नकारात्मक आहे, त्यामुळं आपल्याला त्यातलं काय चांगलं हेच घ्यावं लागेल. पण या आजच्या निमित्तानं मी एवढं सांगेन की आपल्याला आपल्या भविष्यासाठी सगळ्यांच्या, म्हणजे आज एकंदरीत हे विश्वची माझे घरं की तर तसं आपल्याला विश्व हे घर समजून आपल्याला सगळ्यांना हे आहे. मी तर असं म्हणेन की आत्ता जी दोन युद्ध चाललेली आहेत ती दोन्ही युद्ध थांबावीत, आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता ख्रिसमस आपण म्हणजे साजरा करत आहोत, हे वर्ष संपतंय आणि आपण नव्या वर्षात पदार्पण करतोय केलंय, तर हे नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं जावं असे मी तुम्हाला तुमच्या व्ह्युअर्सना आणि बी न्यूजला देखील शुभेच्छा देतो. आभाळा एवढं कर्तृत्व केवळ दैनिक काढणं आणि त्यातून कमर्शियल काही अप्रोच ठेवणं याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जो तुमचा सामाजिक कार्याचा परीघ विस्तारलेला आहे तो तमाम कोल्हापूरवासियांसाठी सदैव आनंदाचा आणि अभिमानाचा विषय राहील, आणि त्यासाठी आज तुमच्या मनातल्या ज्या काही पूर्वीच्या भावना होत्या जे संचित होतं सुरुवातीपासून तुमचा बालपणापासूनचा इतिहास तुम्ही आणि कोल्हापूरशी असलेली घट्ट नाळ तुम्ही या निमित्तानं मीडियासमोर मांडलीत, पुढारीचं आणि आपलं कार्य असंच निरंतर सुरू राहावं, ही सदिच्छा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
ललित गांधी ग्रुप घेऊन येत आहे।